तहसीलदार साहब वो आमचे सैनिक कल्याण बोर्ड चे अध्यक्ष साहब आमची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की तालुका स्तरावर सैनिकाच्या मीटिंग घ्यावा त्यांच्या समस्या मांडाव्या और त्या तिथं सॉल्व कराव्या. आज आपण साहेबांनी पुढाकार घेतला आणि सर्व इथं जमलो नाही. सरांनी मंगळवारीला तुम्हाला माहिती नाही आपल्याला मंगळवार आणि बुधवार मंत्रालयात सुद्धा हे दोन दिवस दिलेले आहेत. आपण मंगळवार किंवा बुधवारी मंत्रालयात कोणत्याही मंत्रालयात आपला मुद्दा घेऊन जाऊ शकतो. हे मंत्रालयाचे आपल्याला दोन दिवस दिलेले आणि आज स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे 75 वर्ष खरंच आज अमृत महोत्सव होता. सर्व सिन्नर तालुक्यातील इथं पोलीस पाटील सरपंच आले होते आणि आपल्या समस्या ज्या आपल्याला मांडायच्या होत्या पण त्यावेळेस आपण मांडू शकलो नाही. आज ज्या ज्या माजी सैनिकांच्या समस्या आहेत राज्य शासनाने घरपट्टी माफ केली आहे पण त्या घरपट्टीचं जे लेटर आहे ते अजूनपर्यंत सर्क्युलेट झालेलं नाही. माजी तहसीलदार सर नम्र विनंती आहे तहसीलदार साहेब माझी नम्र विनंती राज्य शासनाचा जो सुधारित घरपट्टी माफीचा निर्णय आहे तो प्रत्येक तालुका स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तो पोहोचवावा. त्यात एक सुधारणा झालेली आहे की ज्या शहीद पत्नी आहे आणि ज्या माजी सैनिकांच्या विधवा आहे त्यांच्या सर्व जेवढ्या 3-4 मालमत्ता असतील त्यांना त्याच्यातून सूट देण्यात आलेली त्याचं हे करेक्शन झालेलं आहे आणि ते लेटर नगरपालिकेत नव्हतं मी त्यांना दिलेले आणून आणि त्या समस्या नाही त्यांच्याजवळ ते लेटर पोहोचले नाही. असंच ग्रामपंचायतीत सुद्धा जवळ ते लेटर पोहोचलेलं नाही त्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम येतोय. तर माझी नम्र विनंती आहे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ग्रामपंचायतीला तुम्ही ते लेटर परत सर्क्युलेट करावं ताकी ह्या घरपट्टी माफीचा मुद्दा येणार नाही आणि ज्या शहीद पत्नी माजी सैनिकांच्या विधवा त्यांना सुद्धा शहीद पत्नीप्रमाणे मालमत्ता करातून सूट देण्यात आलेली आहे. हा एक क्रिटिकल मुद्दा होता आणि मंत्रालयाने तो क्लिअर केलेला आहे याची नोंद सर्वांनी नोंद घ्यावी कारण की आता मॅडमचा मुद्दा आता आम्ही 14-13 तारखेला इथं आलो. इथं आल्यानंतर सचिव साहेबांना मिळालो नगरपालिकेत जाऊन आमची बरीच मीटिंग झाली आणि त्यांना मी त्या सुधारणा ते आणून दिले संशोधन आणि त्यामुळे त्यांची आता प्रकरण हे होईल. बाकी मी सैनिक कल्याण अधिकाऱ्याचा सुद्धा आभारी आहे तहसीलदार आभारी आहे त्यांनी आपला वेळ काढून आपल्या समस्या जाणून घेतल्या. फक्त आपलं म्हणणं थोडक्यात सांगा आणि इथं थांबू नका. तुम्हाला वेळ असेल तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे एमजे जो टेबल आहे त्या टेबलवर त्या टेबलवर तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही सातजण तहसीलदार साहेबांकडे जा. सैनिक कल्याण बोर्ड खूप चांगलं काम करतंय पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. तुम्ही आज गेले आणि 2 मिनिटात ते काम होऊ शकणार नाही. त्यांच्यापर्यंत तो अर्ज द्या साहेबांकडे तो अर्ज जाईल त्याच्यावर तो विषय होईल आणि साहेब प्रत्येक डिपार्टमेंटला स्वतःहून लेटर देत आहे. आपलं भाग्य चांगलं की कलेक्टर साहेब खूप चांगले ते स्वतःहून इंटरेस्ट घेत आहे. कलेक्टर साहेबांनी सांगितले तुमचा मार्ग जर 1 महिन्यात नाही झाला 2 महिन्यात नाही झाला तुम्ही मला स्वतःहून भेटा माझ्याकडे द्या मी स्वतः तहसीलदार साहेबांना तुमचं प्रकरण देईन आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेईन. पण तुम्ही स्वतः जागरूक व्हायला पाहिजे स्वतः जायला पाहिजे. तुम्ही इथं बसल्या बसल्या ते काम होणार नाही. आता यांचा प्रश्न आहे आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या बांधावर जातोय आमच्या हिशोबाप्रमाणे आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी धन दानगे लोक आहेत ते बलप्रयोग करतात शक्तिप्रयोग दाखवतात पण माजी सैनिक जर एकत्र आला ते जर आले तुम्ही जाणार 50 एकत्र करून पण माजी सैनिक आहेत त्याचं काम झालं बाकी जाऊ देत गेले नाही. पण तुमच्या गावाचा तालुक्याचा मुद्दा आहे तिथं ज्या माजी सैनिकांवर खरोखर अन्याय होते तर तुम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभं राहा. सैनिक कल्याण बोर्ड तुमच्या पाठीशी जर तुम्ही 100 जण एकत्र होऊन गेले तर सैनिक कल्याण बोर्डचे अधिकारी साहेब सुद्धा तुमच्या मदतीला येतील. ही मी त्यांच्यातर्फे ग्वाही देतोय. फक्त तुम्ही एकत्र या तुमचे मध्ये व्यवस्थित टाईम न घेता ते टाईप करा हाताने लिहून काढा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा ते त्यांचा तुमचा जो काय प्रश्न आहे ते सॉल्व्ह करतील. एवढं बोलून माझे 2 शब्द समजतो. मी साहेबांचा पण आभारी आहे त्यांनी वेळ काढला तुमची प्रत्येक तालुक्याला ते जात आहे आणि तुमच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.